पुण्याचे माजी महापौर आणि नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना देखील शपथविधीसाठी फोन आलाय. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ त्यामुळे आता टीम मोदीमध्ये पाहायला मिळणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांना देखील आता मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. दरम्यान मुरलीधर मोहोळांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर हेमंत रासनेंनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. पाहूयात ते काय म्हणतात. अनेक विकासाची कामं हे अण्णांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेत सुद्धा झाली होती आणि त्याच्याच अनुभवाचा उपयोग आणि नवीन तरुण काही चेहरे हे मंत्रिमंडळात असावे ह्या हेतूने अण्णांना ही संधी मिळालेली आहे. अण्णा ह्या संधीचं नक्की सोनं करेल असा आम्हाला विश्वास वाटतो. आज आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी आज मुरली अण्णा ज्यास पहिल्यांदाच येऊन पुन्हा त्यांना मंत्रिपद पुन्हा हे झालेलं आहे त्यामुळं आम्हाला आमच्या सर्व मित्र परिवारांतर्फे त्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.